नमस्कार, मी रेशम भोर, शालीन प्लस बातमीपत्रात मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. केरळमध्ये पूरस्थिती निर्माण, पावसामुळे 9 ऑगस्ट पासून 67 जणांचा मृत्यू. भारताचे माजी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचं निधन. शेवगावमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा आंधळेपणा आला समोर, रस्त्यांच्या कामाची झाली दुरवस्था. वाळवा तालुक्यात मराठा आरक्षणासाठी केले अनोखे आंदोलन. शेवगाव शहरात घाणीचे साम्राज्य, नगर परिषदेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष. आता पाहूयात सविस्तर वृत्त. केरळला पावसापासून अजून कोणताही दिलासा मिळालेला नाही. पूरस्थितीमुळे 9 ऑगस्ट पासून 67 जणांचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे कोचीन विमानतळात पाणी भरल्यामुळे सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच 39 पैकी 35 धरणांचे दरवाजे उघडावे लागल्याने यामुळे 12 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. केरळच्या 12 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय सैन्यांनी मदत कार्याचा वेग वाढवला असून पुण्याहून इंजिनियर टास्क फोर्सची विशेष टीम केरळकडे रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली. केंद्र सरकार केरळच्या जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असून कुठल्याही मदतीसाठी तयार आहे असा विश्वास मोदींनी दिला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मुंबईतील राणीच्या बागेत असलेल्या पेगवींच्या कुटुंबातून स्वातंत्र्यदिनी गोड बातमी आली आहे. भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात पेगवींच्या पिल्लाला जन्म दिलाय. भारतात प्रथमच पेगवींचा जन्म झाला असल्यामुळे सर्वांनाच नव्या पाहुण्याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. भायखळ्यातील वीर जिजामाता भोसले उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत हॅम्बोल्ट पेंग्विनने स्वातंत्र्यदिनी पिल्लाला जन्म दिला. 2 वर्षापूर्वी 26 जुलै 2016 रोजी राणीच्या बागेत हॅम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते. त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. 7 पैकी 6 पेंग्विनच्या जोड्या जुळल्या. त्यापैकी मिस्टर मोल्ट फ्लिपर या जोडीने 5 जुलैला अंडे दिले होते. अंडे दिल्यानंतर राणीच्या बागेतील डॉक्टर पेंग्विनवर लक्ष ठेवून होते. या पेंग्विनच्या पिलाचा जन्म सुखरूख होण्यासाठी डॉक्टरांकडून विशेष काळजी घेतली जात होती. दरम्यान एका लहान मुलीने या पेंग्विनच्या पिलाचे नाव मिस ठेवणार असा हट्ट धरला आहे. मिश्का मांगुलडेकर असे या मुलीचे नाव असून ती अंधेरी येथे राहते. मिश्काने राणीबाग प्रशासनाकडे आकर्षक नावांची यादीच पाठवली आहे. पेंग्विनचे पिल्लू नर असल्यास त्याचे नाव अपोलो, कुकी, वॉल्डर आणि मादी असल्यास तिचे नाव वेल्वेट, व्हॅनिला, आईस क्यूब यापैकी ठेवण्याचा आग्रह मिश्काने धरला आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. अजित वाडेकर यांचा जन्म 1 एप्रिल 1941 ला मुंबईत झाला होता. आपल्या मुलाने गणितात शिक्षण घेऊन इंजिनियर व्हावं असं अजित वाडेकरांच्या वडिलांची इच्छा होती. मात्र अजित वाडेकरांनी क्रिकेट हेच आपलं करिअर निवडलं. 1958 साली त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आगमन केलं. त्यानंतर 1966 साली त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळायला सुरुवात केली. 1966 ते 1974 या काळात ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळले. 13 डिसेंबर 1966 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटीतून त्यांनी पदार्पण केलं होतं. या पहिल्या सामन्यात त्यांनी 8 धावा केल्या होत्या. तेव्हाच्या वेस्ट इंडिज संघासमोर भारताचा या सामन्यात 6 विकेट्सने पराभव झाला होता. अजित वाडेकर यांनी 37 कसोटी सामन्यांमधील 71 डावांमध्ये 2113 धावा केल्या. 143 ही त्यांची सर्वोच्च खेळी आहे. या धावांमध्ये 1 शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 2 वनडे सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर 73 धावा असून 67 ही सर्वोच्च खेळी आहे. आक्रमक फलंदाज म्हणून वाडेकरांची ओळख होती. अजित वाडेकर त्यांच्या कारकिर्दीत 3रा क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत सर्वोत्कृष्ट स्लिप फिल्डर म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. परदेशात भारताला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारे कर्णधार म्हणजे अजित वाडेकर शिवाय भारताचे ते पहिले वन डे कर्णधार होते.
भारत सरकारने अजित वाडेकर यांना 1967 साली क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने अर्थात अर्जुन पुरस्काराने गौरवलं, तर 1972 साली पद्मश्री पुरस्कारानेही गौरवलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवगावमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा आंधळेपणा पुन्हा एकदा दिसून आलाय. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते काही कळेनासे झाले आहे. या रस्त्यांच्या कामाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. शेवगावमध्ये पीडब्ल्यूडीचा आंधळेपणा पुन्हा एकदा दिसून येत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काही कळेनासे झाले आहे. वाहतूकदृष्ट्या महत्वाचा असणारा शेवगाव पाथर्डी हा रस्ता प्रवाशांसाठी जीवघेणा झालेला आहे. शेवगाव ते अहमदनगर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग 222 ला जाऊन मिळतो व यावर लाखो रुपये खर्च करूनही याची अवस्था जैसे थे अशी आहे. या रस्त्यावर रोज छोटे मोठे अपघात होतात व नागरिकांचे बळी देखील जातात. या रस्त्यावर प्रशासकीय कार्यालय आहेत, त्याचबरोबर ITI व रहदारी देखील खूप आहे. तरी नागरिकांकडून वारंवार तक्रार होऊनही याची संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. त्याचबरोबर आंबेडकर चौक ते मिरी मार्ग देखील धोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे तहसीलदार यांचे निवासस्थानही याच मार्गात आहे. महाविद्यालय, हॉस्पिटल, क्लासेस अशी महत्वाची विभागे असतानाही रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय अशी आहे. सार्वजनिक बांधकाम अधिकारी पोकळ आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करताना दिसतात. अधिकारी नुसते पगारापुरती मर्यादित असल्याचे संबंधित चित्रावरून दिसून येत आहे. शालिनी प्लस साठी युसुफ शेख, शेवगाव. परभणी जिल्हा शासनाने 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या 13 कोटी वृक्ष लागवडीकडे अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी जिल्ह्यात योजनेकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून येत आहे. परभणीमध्ये वरिष्ठ अधिकारी उद्दिष्ट पूर्ण करून अधिकाऱ्यांच्या वृक्ष लागवडीचा दावा जरी करत असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी लागवडीसाठी आणलेल्या वृक्षांची लागवड न केल्यामुळे एका ठिकाणचीच वृक्ष पाण्या आणि लागवडी अभावी सुकून जात असल्याचे दिसून येते. यामुळे परभणी जिल्ह्यात अनेक भागात वृक्ष लागवड झालीच नसल्याचे दिसून येते. यावर शासनाने खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात गेला असून मोहिमेत शासनाच्या विविध विभागात कुठलाच समन्वय नसल्याने महत्वाकांक्षी योजनेचा पुरता फज्जा उडाला आहे. यावर्षी शासनाच्या विविध यंत्रणा वृक्ष लागवडीत सहभागी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच जिल्ह्यात 37,10,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते असे वन विभागाचे उपवन संरक्षक नारायण सातपुते यांनी सांगत जिल्ह्यात 36 लाख वृक्ष लागवड झाली असल्याचे सांगितले. तरी वृक्ष लागवडीच्या 2 मुख्य यंत्रणा वन विभाग व सामाजिक वनीकरण यांच्यात समन्वय नसल्याने इतर 48 विभाग तर या सगळ्या अभियानात अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. परभणी जिल्ह्यात 36 लाख खड्डे आणि 36 लाख झाडे कळवा आणि बक्षीस मिळवा असे आवाहन वृक्षप्रेमी करताना दिसत आहेत. यामुळे वनमंत्र्यांच्या 13 कोटी वृक्ष लागवडीच्या घोषणेचा पुरता फज्जा उडाला आहे. आमच्या शेतापाशी सरकारने आपले वनीकरणानं वनीकरणावाल्याने झाडं आणून टाकलेत. 1 महिना झाला वाळत आहे ते झाडं आणि सरकार म्हणतंय झाडं लावा झाडं लावा. हे आणलेले झाडं लाविणार आणि तसेच वाळून चाललेत. परभणी जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 34,16,000 वृक्षाची लागवड करण्याचं उद्दिष्ट दिले. यापैकी 1 ते 31 जुलैपर्यंत जो कार्यक्रम राबवला त्यामध्ये 31 जुलै अखेरपर्यंत 35,25,000 रोपांची लागवड करण्यात आली. हे 35,25,000 रोपांची जी लागवड झालेली आहे ते सर्व शासकीय यंत्रणांनी मिळून केलेली आहे. शालिनी प्लससाठी रवींद्र देशमुख, परभणी. नागपंचमीच्या एका दिवशीच नाही तर नागाला कधी न मारणाऱ्या करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबाची या गावात पूजा करून आगळी वेगळी नागपंचमी साजरी करण्यात आली. मंदिरात गावातील महिलांनी फेर धरून पंचमीची गाणी गायली तसेच परिसरातील लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली. नागपंचमी हा आपल्या भारतीय परंपरेतील महत्वाचा सण मानला जातो. अनेक पशुपक्षी आणि वृक्ष यांना संस्कृतीत देवत्व देऊन पूजा करून त्यांचे रक्षण करण्याचा संदेश या सणांच्या माध्यमातून दिला गेला आहे. नागपंचमी दिवशी नागाची प्रतीकात्मक पूजा केली जाते. मात्र प्रत्यक्षात हा नाग
विषारी प्राणी असल्याने त्याला दिसता क्षणी मारले जाते. काही सर्प प्रजातीतील प्राणी विषारी नसतात, त्यांच्यापासून कोणताही धोका नसतानाही त्यांना मारले जाते. मात्र करमाळा तालुक्यातील शेटफळ हे नागोबाचे गाव त्याला अपवाद असून या गावात दिसणाऱ्या विषारी नागांना मारले जात नाही. या गावाच्या परिसरात नागांची संख्या मोठी आहे. येथील घराघरात नाग निघतात, त्यांना काठीवर घेऊन गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत सोडले जाते. गावाचे ग्रामदैवतच नागनाथ आहे. गावाबाहेर नागनाथ देवाचे प्राचीन मंदिर आहे. नागपंचमीच्या दिवशी निघणाऱ्या नागांना या मंदिराजवळील पटांगणात ठेवतात. हे नाग बराच वेळ थांबतात. त्यांच्याभोवती गावातील महिला फेर धरून नागपंचमीची गाणी गातात. या दिवशी अनेक भावी गावातील नागोबाच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. असे असले तरी शोधून नाग पकडणे, नाग हातात गळ्यात टाकणे, नागाचे खेळ करणे असे अनैसर्गिक प्रकार करीत नाहीत. नागोबाला संरक्षण देणाऱ्या या गावातील सर्वच लोक सर्पमित्र आहेत. शालिनी प्लससाठी शीतलकुमार मोटेसह कॅमेरामन संतोष मोटे, करमाळा. वाळवा तालुक्यातील इटकर येथे मराठा आरक्षणासाठी अनोखे आंदोलन पार पडले. रक्त सांडायचे नाही, रक्तदान करायचे असा संकल्प करून स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वळवा तालुक्यातून मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मूक मोर्चा तसेच ठोक मोर्चाद्वारे सरकारला जाग आणण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र अजूनही सरकार जागे होत नाही. आरक्षणासाठी काही मराठा तरुणांचे बळी गेले तरीही शासन विचार करीत नाही म्हटल्यावर वशी येथील जनक्रांती सेवा संघटनेच्या सुनील पाटील, स्वप्नील पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी रक्त सांडायचे नाही तर रक्तदान करायचे असा संकल्प करून स्वातंत्र्यदिनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्याला युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हे शिबिर इटकर येथे पार पडले. यासाठी वैभव लक्ष्मी ब्लड बँकेचे डॉक्टर सचिन नाईक, राहुल वासकर, वैशाली कुंभार, नीलम देवकर आदींचे सहकार्य लाभले. शालिनी प्लससाठी भगवान देवकर, इस्लामपूर. शेवगाव शहरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले. यामधूनच नगरपालिकेकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असं चित्र दिसतंय. शेवगाव शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिकेला नाटकीय स्वरूप लागलेलं दिसतं. तेरी बी चूप मेरी बी चूप या प्रकारे कामे चाललेली दिसून येत आहेत. नगरसेवक विकासाची कामे सोडून वैयक्तिक राजकारण व चढाओढीकडे लक्ष देत आहेत. ज्या कामासाठी जनतेने निवडून दिले त्यांना प्राधान्य देण्याऐवजी आपले खिसे भरताना दिसून येत आहेत. वॉर्ड क्रमांक 13 व 14 मध्ये सांडपाणी व्यवस्थापन न केल्याने लोकांचे जीवनमान विस्कळीत झालेले दिसून येत आहे. पाण्यामुळे डासाचे व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डेंग्यूच्या साथीची लागण झाल्याचं दिसून येत आहे. करोडो रुपयांचे निधी आतापर्यंत नगर परिषदेला देण्यात आले आहेत, परंतु त्याचा खर्च विकास कामावर न करता स्वतःचा विकास करण्यासाठी केला जातोय असं दिसतंय. अंडरग्राउंड पाईपलाईन साठी आलेला निधी गेला तरी कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. आता सत्ता भाजपाकडे आहे. स्वच्छ भारत अभियान चालू असतानाही अशी परिस्थिती होणे ही नगर परिषदेसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. पाणी बाहेर जायला पाहिजे व्यवस्थित. त्यासाठी ज्यावेळेस ते बनत होतं विनंती केली होती की थोडंसं खालवून घ्या म्हणून डीपनेस, म्हणजे गटर कॉलनीतलं पाणी बाहेर जाईल. पण त्या लोकांनी काय ऐकलं नाही. त्याची हाईटवर आहे, उंचीवर थोडीशी, त्यामुळे हे पाणी तिथे जाणार नाही त्या ड्रेनेजमध्ये. आणि हे घालतं आहे जे समजा त्याच्यासाठी ग्रामपंचायतची गाडी येते, पण ती 3-4 दिवसांनी येते, आठवड्यातून 2-3 दिवस येते. आणि पूर्वी नव्हती, पण आता यायला लागली रेग्युलर 3 दिवसांनी. हे काम किती दिवसापासून थांबलेले? कोणते? गटारीचे वगैरे. गटारीचे झाले 4-5 महिने झाले. आतापर्यंत कुठं तक्रारी केल्या काय? तक्रारी तर आम्ही वैयक्तिक त्या लोकांना ज्यावेळेस काम चालू होतं त्यांनाच भेटलो. पुढं काय आपण कोणाला काही तक्रार केली नाही. जिथे कशी तक्रार नाही तिथं समोर जाऊन समोर पाहिलेली. आपलं जे बनवत असताना त्यांना म्हटलं का थोडस मध्ये घ्या, पण काही घेतलं नाही. तिथं यायला परत ही घाण घुण जे आहे ना, मलेरिया व्हायची भीती आहे लोकांना. परत कुठली गटार नाहीये, कुठला रस्ता धड नाहीये. आणि लाईट जे आहे ना, हर रोज 5:30 वाजता जाते,
चौकट लाईट असती इथं लाईट नाही आहे. अजून काय काय अडचण आहे, काय काय समस्या आहे आपल्या? अजून इकडे बघा त्या देव मंदिराकडं, तिकडे रस्ता नाहीये. शालिनी प्लस साठी युसुफ शेख, शेवगाव. बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची, पुन्हा भेटूयात विश्रांतीनंतर. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनेलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनेलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. वळ्या पुढील बातमीकडे. करमाळा तालुक्यातील वांगी येथील केशव गजेंद्र देशमुख या शेतकऱ्याला रस्ता मिळत नसल्यामुळे करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस प्रशासनाने आणि नागरिकांनी प्रसंग सावधान राखून त्याला ताब्यात घेतले. करमाळा तालुक्यातील शेतकरी केशव गजेंद्र देशमुख यांनी, माझ्या शेताला रस्ता नसल्यामुळे माझी शेती पडीक आहे, मला उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नाही, माझ्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे, मी वेळोवेळी आपल्या सरकारकडे न्याय मागितला पण न्याय मिळाला नाही, म्हणून मी आत्मदहनाचा प्रयत्न केला, अशी माहिती केशव गजेंद्र देशमुख यांनी चॅनलशी बोलताना दिली. 7/5/12 सालापासून रस्त्यासाठी न्यायालय याच्याकडं तहसीलदारकडं प्रयत्न केला. 15 सालापर्यंत तहसीलदारांनी 7/5/12 ते 15 एवढा कालावधी तहसीलदारांकडे लागला. त्याच्यानंतर 15 ते 18 सालापर्यंत कोर्टात लागलेला. त्याच्यामुळं माझा आत्मविश्वास की झाला की मला रस्ता मिळू शकत नाही. रस्ता म्हणजे कुठला रस्ता, म्हणजे कशासाठी? शेतीला रस्ता, माझ्या शेतीला रस्ता मिळू शकत नाही कारण 3 वर्ष तहसीलदारकडे लागतंय आणि 3 वर्ष होऊन गेलं तरी कोर्टातला निकाल लागा ना. त्याच्यामुळं माझ्या शेतीला रस्ता मिळू शकत नाही. माझ्या शेतीत वाळलेला काढलेला ऊस, 13-14 ऊस सालचा ऊस आहे. त्यानंतर 14-15, 15-16, 16-17 सालचा ऊस रानात वाळून गेलेला आहे. बरं, वाळून जाईना का ती ऊस, तरीही मला रस्ता मिळत नाही. हा ऊस काढण्यासाठी मी 2 वेळा कोर्टाला अर्ज दिला की मला. म्हणून दुसरी गोष्ट, आज ह्या ऊसात ही जी झाडं दिसतात ही बांधावरची झाडं नाहीत, रानातील झाडे आहेत. आज मला मी मला रस्ता नाही मिळाला, मी मला रस्ता मिळू शकत नाही असा एक स्वतःच्या स्वतःला वाटत आहे. त्याच्यामुळं मला मरण्याशिवाय पर्यायच नाही. आणि आज जरी मला समजा मरून नाही दिलं तरी ह्या रस्त्याच्या ह्यात मला जर लवकरात लवकर जर रस्ता नाही मिळाला तर मला अटॅक येऊन गाणून मरण्याच्या परिस्थितीत आहे. माझी परिस्थिती माझी मला माहिती. तुमचं किती एकर क्षेत्र पडेल? 4.5 एकर क्षेत्र पडेल. 4.5 एकर क्षेत्रात ही परिस्थिती आहे. ही झाडे अशी आहे बघा, शक्यता जात नाही पण गेली तर माझी ती परिस्थिती होती. एखादिशी रानातच अटॅक येईल. आणि आता तर समजा ह्याच्यातनं जर नाही रस्ता लवकरात लवकर मिळला तर 100% मला अटॅक येऊन मरणार आहे. आणि जरी अटॅक येऊन नाही मरण आलं तरी माझं मन असं मला सांगते की तू मरून त्या विषय मिटला, मी काही करून मरणारच आहे. काय मला जर लवकरात लवकर नाही रस्ता मिळाला तर मी मरणार आहे. त्याच्यामुळे काय असेल ते बघू आता काय होईल. ते 3 वेळा तहसीलदार, कलेक्टर, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना 3 वेळा एकदा आत्महत्याच दिलं, एकदा इच्छा मरण मागितलंय, एकदा आपलं सरकार याच्यावर मुख्यमंत्र्यांना कळवलंय, तहसीलदार कलेक्टरला, तरी माझी काही दखल घेतली नाही. न्यायालयान ठीक आहे ना, न्यायालयान प्रकरण आहे मला मान्य आहे ना, मी कुठं नाही म्हणतोय, मी त्या सहमत आहे, मला न्यायालयावर विश्वास आहे. पण मला 3 वर्ष जर मिळू शकत नाही, 4 वर्ष जर मिळू शकत नाही काय रस्ता, तर मी काय करू? आणि तारखा महिन्यातनं 2 कोर्टात वाद चालू आहे करमाळ्यात, महिन्यातनं 2-2 वेळा यावं लागतं, मी खर्च कुठनं करणार? माझं उत्पन्न बुडलेलं आहे, मुलगी लग्नाला आली, मुलगा लग्नाला आलेला आहे, काय ह्याला काय करू मी? ही माझी परिस्थिती. मग ही परिस्थिती 3 वेळा त्यांना कळवली, त्यांनी माझी दखल कोणीच घेतली नाही, मुख्यमंत्र्यांना घेतली ना, कलेक्टरांना घेतली ना, तहसीलदारांनी घेतली. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोठे सह कॅमेरामन संतोष मोठे, करमाळा.
नाशिक मधील चिंचखेड येथे गेल्या काही दिवसापासून मानवी वस्तीवर बिबट्या सर्रासपणे वावरत असून वस्तीवरून पाळीव प्राण्यांना बिबट्या भक्षक बनवत आहे. बिबट्याची दहशत कायम असून तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंचखेड येथे गेल्या काही दिवसापासून मानवी वस्तीवर बिबट्या सर्रासपणे वावरत असून वस्तीवर पाळीव प्राणी शेळ्या वासरू कुत्रे यांसारख्या जीवांना बिबट्या भक्षक बनवत आहे. वनविभागाला माहिती देऊन सुद्धा वनविभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाहीयेत. वारंवार घडणाऱ्या बिबट्याच्या दर्शनाने लहान मुले तसेच कॉलेजचे विद्यार्थी बिबट्याच्या भीतीने शाळेत जात नाहीयेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शेतमजूर देखील या परिसरामध्ये शेती कामासाठी येत नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. 6 महिन्यापासून येथे वनविभागाने पिंजरा आणून ठेवला आहे. मात्र त्यानंतर वनविभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी तिकडे फिरकला देखील नाही. त्यामुळे वनविभागाने त्वरित चिंचखेड परिसरात बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी चिंचखेड येथील नागरिकांनी केली आहे. चिंचखेड शहरामध्ये आम्हाला वाघाचा खूप त्रास आहे. ग्रामपंचायत अजिबात चिंचखेडची लक्ष देत नाही. मुलं सकाळी लहान लहान शाळेत जात्या 6-7 वाजेपासून पोरांना रोडवर उभं राहावं लागतं. शेजारी वासरू खाल्लं, आमची शेळी खाल्ली तरी ग्रामपंचायत लक्ष देत नाही. वर्षापासून वाघ बिबट्याचा वावर आहे. ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वन अधिकारी कोणी सुद्धा आमच्याकडे लक्ष देत नाही. पिंजरा इथं फक्त पिंजरा आणून ठेवलाय, त्यात बकरू सुद्धा देत नाही. बकरू मागायला गेले का सगळे ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य सगळे वरती हात करतात. कोणीच बकरू द्यायला तयार नाही. आमच्या आमचे लहान लहान मुलं शाळेत जातात. आम्हाला 6 नंतर घराच्या बाहेर सुद्धा पडायला भीती वाटते. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे 15 ऑगस्टला कॉमनवेल्थ मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अंबेजोगाई बस स्थानकात आगार प्रमुख शिवराज कराड यांच्या हस्ते रोटी बँकचे उद्घाटन करण्यात आले. आता बस स्थानकात रोज 100 व्यक्तींना 11 ते 2 या वेळेत मोफत भोजन मिळणार आहे. विशेष म्हणजे याआधी 26 जानेवारी 2017 पासून या ट्रस्टच्या वतीने शासकीय रुग्णालयात रोटी बँक चालू केली असून पेशंटच्या नातेवाईकांची होत असलेली परवड यामुळे कमी झाली आहे. गेल्या 2 वर्षापासून आंबेजोगाईत 11 तरुणांनी एकत्र येऊन कॉमनवेल्थ मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील असून ट्रस्टच्या माध्यमातून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय या ठिकाणी 26 जानेवारी 2017 रोजी रोटी बँकेची स्थापना केली. रोटी बँकेच्या माध्यमातून दररोज 11 ते 2 या वेळेत 100 व्यक्तींना मोफत भोजनाची व्यवस्था केली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांची सोय जरी रुग्णालयात होत असली तरी नातेवाईकांची मात्र परवड होत होती. त्यांना रोटी बँकेमुळे आधार मिळाला. याच पद्धतीचा विचार मनी धरून आंबेजोगाई बस स्थानकात दूर दूरहून आलेल्या प्रवाशांसाठी रोटी बँक सुरू केली आहे. 15 ऑगस्ट रोजी आंबेजोगाई आगाराचे आगार प्रमुख शिवराज कराड यांच्या हस्ते रोटी बँकेचे उद्घाटन करण्यात आले. आज जो रोटी बँकनं एसटी महामंडळ बसस्थानकामध्ये जो रोटी बँकचा उपक्रम सुरू केलेला आहे, मागच्या 1 वर्षापासून त्यांनी दवाखान्यामध्ये हा उपक्रम सुरू केला आहे. 100 व्यक्तींना गरजू व्यक्तींना ते मोफत 2 चपात्या आणि लोणचं वगैरे देतात. तोच उपक्रम तो बसस्थानकामध्ये सुरू केला आहे. त्यांना महामंडळाच्या वतीनं शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत. त्यांच्यापासून सर्व जनतेनं असंच आदर्श घेऊन यांची जी 2 ठिकाणी सुरू झालेली शाखा आहे ती 2च्याऐवजी 20, 50, 100 ठिकाणी सुरू होत राहावं यासाठी आम्ही तर सहकार्य करणारच आहोत. त्याचप्रमाणे सर्वांनी, समाजातल्या सर्वांनी एकत्र येऊन त्यांना सहकार्य करण्याची अपेक्षा आहे मला त्यांच्याकडून आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देत आहे. सर्वात प्रथम आज स्वतंत्र दिवसाच्या सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आमची कॉमनवेल्थ मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट ही रोटी बँकेचा उपक्रम 26 जानेवारी 2017 पासून सिव्हिल हॉस्पिटल अंबाजोगाईमध्ये काम करते. आज 15 ऑगस्ट 2018 रोजी आम्ही नवीन शाखा बस स्टँड अंबाजोगाईमध्ये त्याचा आज ओपनिंग केलेली आहे. आणि आम्हाला सपोर्ट बस स्टँड डेपो मॅनेजर कराड साहेबांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचा पण धन्यवाद मानतो. आणि सर्व अंबाजोगाई जनतेला मी विनंती करतो आणि निवेदन करतो की सहकार्य करावे. धन्यवाद. यावेळी प्रास्ताविक भाषणातून सचिन अंजान यांनी
रोटी बँक व इतर सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष यांनी सांगितले की मी अगदी जवळून उपाशी व्यक्ती पाहिल्या आहेत. रोटी बँकेच्या माध्यमातून त्यांना मिळालेले वेळेवरचे भोजन आणि भोजन केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन गहिवरून येते. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न असून सर्व समाजातील तरुणांनी एकत्र येऊन काम करणे ही काळाची गरज आहे. रोटी बँकेच्या माध्यमातून अनेक तरुण आमच्याशी जोडू शकतात कारण आम्हाला फक्त आंबेजोगाई नव्हे तर पूर्ण देशासाठी काम करायचं आहे. यासोबतच ट्रस्टच्या वतीने पाणी फाउंडेशनमध्ये श्रमदान, स्पर्धा परीक्षा, करिअर गायडन्स असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत आणि राबवणार आहोत. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रवासी बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष हाकीम लाला पठाण, उपाध्यक्ष शेख माजेद, सचिव अहमद कागजी यांसह सभासदांनी विशेष प्रयत्न केले. सगळ्यांना मिळायला पाहिजे आणि ही आमची सुरुवात आहे. एक रोटी बँक आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केली, दुसरी गरजू लोक इथे पण असतात बस स्टॉपला इथे केली. असंच आमचं ध्येय पुढचं असं आहे की आम्ही अंबाजोगाईपासून बीड जिल्हा, मराठवाडा आणि पूर्ण महाराष्ट्रमध्ये, नंतर आमचं पूर्ण भारत, हा उपाशी राहणार नाही कोणी, हा आमचा ध्येय आहे. रोटी बँकेचा उद्देश असा आहे आणि इथे पण आम्ही 100 लोकांचं सुरू केलेलं आहे आजपासून. आणि असंच कॉपरेशन दरार सरांचं राहू द्या, इथे आम्हाला जे काही मदती लागणार आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येणारच आहोत. आणि एवढं म्हणून मी आपल्या कॉमनवेल्थ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आपला आभार मानतो. थँक्यू. आता होतोय बलांटे राज्य होतोय पण असं काही आहे का? नाहीये, कुठंच नाहीये. कारण की प्रत्येक भारतातला नागरिक आत्ता सध्याला उपाशी मरतोय, उपाशी घरी झोपतोय हे सगळ्यांना माहीत आहे. तर या मुलांच्या माध्यमातून जी यांची टीम आहे, आज हे जेवढे सगळे मिळून बघा, हे 11-12 जण कोहिनूर सारखे समाजाला एक चांगली कलाटणी देत आहेत, समाजामध्ये एक चांगलं काम करतायत. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण यांच्या पाठीमागे उभा आहात. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, आंबेजोगाई, बीड. हिंदी आणि मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारा अभिनेता वैभव तत्ववादी यांनी आपल्या आगामी सिनेमाची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे ग्रे. या चित्रपटाचा पोस्टरही त्याने शेअर केला असून यात तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अभिनेता वैभव तत्ववादीने फक्त लढ म्हणा या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर सुराज्य, कॉफी आणि बरंच काही, शॉर्टकट, मिस्टर अँड मिसेस सदाचारी यांसारख्या मराठी सिनेमात आणि हंटर, बाजीराव मस्तानी व लिपस्टिक अंडर माय बुरखा या हिंदी चित्रपटात तो झळकला आहे. त्याने अल्पावधीतच मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. त्याने सोशल मीडियावर ग्रे या सिनेमाचा पोस्टर शेअर करून लिहिले आहे, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आमच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सादर करतो. ग्रे असे या सिनेमाचे नाव असून अभिषेक जावकरचा हा सिनेमा आहे. हा चित्रपट 2019 रिलीज होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 18 ऑगस्ट पासून टेनब्रिज मध्ये होणार आहे. 5 कसोटी सामन्याच्या मालिकेत भारत 2-0 पिछाडीवर आहे, त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचा दबाव भारतीय संघावर आहे. एकीकडे हा दबाव असताना दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या पाठदुखीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. जर विराट कोहली तिसऱ्या कसोटीत खेळला नाही तर कर्णधार पद कोणाकडे हा प्रश्न आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहलीला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. फलंदाजीवेळीही विराटला पाठदुखी होत असल्याचं दिसत होतं, त्यामुळे जर विराट तिसऱ्या सामन्यात खेळला नाही तर कर्णधार पदासाठी पर्याय शोधावा लागेल. सध्या भारताकडे कर्णधार पदासाठी 2 पर्याय आहेत. सर्वात पहिला पर्याय म्हणजे उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा आहे. कर्णधाराच्या अनुपस्थित संघाची धुरा उपकर्णधाराकडे असते, मात्र सध्याच्या रहाणेचा फॉर्म पाहता विराटच्या जागी कर्णधार पद रहाणेला मिळेल याबाबत शंकाच आहे. शिवाय रहाणेवर अतिरिक्त ओझं देऊन त्याला आणखीन दबावात टाकण्याबाबत टीम मॅनेजमेंट साशंक आहे. रहाणेनंतर अनुभवी खेळाडूंमध्ये केवळ एकच पर्याय उरतो, तो म्हणजे आर अश्विनचा. अश्विन कर्णधार पद सांभाळू शकतो, त्याच्याकडे अनुभवही आहे. अश्विनने IPL किंग्ज 11 पंजाबची कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. पंजाबनेही अश्विनच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली होती.
सध्या अश्विन या मालिकेत तुलनेने चांगली कामगिरी करत आहे. 2 कसोटीत अश्विनने 7 विकेट तर घेतल्याच, शिवाय 85 धावाही केल्या होत्या. अश्विनने केलेल्या धावा या आघाडीचे फलंदाज धवन, मुरली विजय, के एल राहुल, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक यांच्यापेक्षा जास्त आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. केरळमध्ये पूरस्थिती निर्माण, पावसामुळे 9 ऑगस्ट पासून 67 जणांचा मृत्यू. भारताचे माजी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचं निधन. शेवगावमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा आंधळेपणा आला समोर, रस्त्यांच्या कामाची झाली दुरवस्था. वाळवा तालुक्यात मराठा आरक्षणासाठी केले अनोखे आंदोलन. शेवगाव शहरात घाणीचे साम्राज्य, नगर परिषदेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा शालिल प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.